नमस्ते मुलांनो, आजही आपण दशमान परिमाणाचा चौथा भाग शिकणार आहोत आणि खूप छोटे छोटे भाग केले त्यामुळे तुम्हाला हा भाग अतिशय व्यवस्थित रित्या समजणार आहे। पण तुम्ही यापूर्वीचे तीन भाग चांगले अभ्यासलेत ना, त्याच्या खालचा स्वाध्याय सोडवलाय ना, कारण त्याच्या खालचा स्वाध्याय सोडवल्याशिवाय तुम्हाला काय समजलं काय समजणार नाही, समजलेलं नाही हे कळणार नाही। शिक्षक तुम्हाला व्हिडिओ पाठवतात परंतु तुम्हाला स्वाध्याय कुठे आहे याची कल्पना नाही, तर तुम्ही जरूर मला कुठे स्वाध्याय असतो यासाठी मला फोन करा, मी तुम्हाला व्यवस्थित माहिती देते। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ही स्वाध्यायाची लिंक असते, हा स्वाध्याय जरूर सोडवा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या। आज आपण या दशमान परिमाणाच्या चौथ्या भागामध्ये दशांश चिन्हाचा वापर कसा करायचा आणि दशमान परिमाणांमध्ये तुलना कशी करायची हे शिकणार आहोत। बघूयात, इथे लिहिले दशांश चिन्हाचा वापर करून लिहा, एवढीच सूचना असते बरं का। पण कुठे दशांश चिन्ह, आता समजा तुम्हाला जर असं दिलं असतं 514 सेमी बरोबर किती मीटर, तर तुम्ही लगेच केलं असतं सेंटीमीटर 514 आहेत, मागे जायचे 10 100 ने भागलं असतं आणि 5.14 केलं असतं। हे असं दिल्यावर तुम्हाला कळेल, पण इथे काहीच नाही दिलं, मुलं गोंधळायला होतं। तर काय करायचं, ज्या वेळेस असा असं संख्या दिलेली असतं, असं उदाहरण दिलेलं असतं, त्यावेळेस काय करायचं, पहिल्या परिमाणामध्ये रूपांतर करायचं, म्हणजे दशांश अपूर्णांकात रूपांतर, दशांश चिन्हाचा वापर करता येतो। मग आता 2.5 मीटर आहेत, पण त्याची सगळ्याचे मीटर तयार करायची। मग मीटर तयार करताना तुम्हाला अगोदर तुमचे काय पाहिजेत, 2 मीटरचे 200 सेमी आणि 5 सेमी तसेच मिळवले 205 सेमी। मग आता 205 सेमी ते इथे आहेत, त्याचे आपलं काय ठरले, पहिल्या परिमाणामध्ये रूपांतर करायचंय, म्हणजे 10 आणि 10 100 ने भागलं, 2.05 सॉरी इथे 2.05 मीटर। आणि आपले हे पण लक्षात येतं की मीटर आणि सेंटीमीटर, सेंटीमीटरची घर किती असतात, मीटरच्या पुढे 2 घर असतात, इथे मात्र एकच आहे, म्हणजे एक घर कमी पडतंय, ते मागे द्यायचं आणि इथे दशांश चिन्ह द्यायचं। आता बघा 8 किलोमीटर 25 मीटर, आपल्याला आता किलोमीटर मध्ये रूपांतर करायचंय, मग दोन पद्धतीनं 8 किलोमीटरचे मीटर किती झाले 8000, त्याच्यात 25 मिळवले 8025, आणि मीटर येथे त्याचे किलोमीटर करायचे असतील तर तुम्हाला 8025 किलोमीटर 10 100 ने काय करावं लागेल, भागावं लागेल आणि मग तुमचं रूपांतर काय होईल, 8025 8.025 होईल। आता शॉर्टकट मेथड पद्धतीनं काय करायचं, किलोमीटर करायचंय ना, किलोमीटरच्या पुढे मीटर पर्यंत किती घर आहेत, 1 2 3 घरांचं अंतर आहे, म्हणजे आपल्याकडे 3 घर असली पाहिजे आणि मग दशांश चिन्ह देऊन टाकायचं। आता शॉर्टकट मेथडने करूया, हेक्टो आणि डेका 9, आता रूपांतर कशात करायचंय, हेक्टो मध्ये करायचं, हे आपलं ठरलं, म्हणजे इथे दशांश चिन्ह येणार हे पक्क। आता डेका आहे, हेक्टोच्या पुढे डेका एकच घर आहे, एक संख्या आपल्याकडे आहे, मग झालं 9.5 हेक्टो। आता बघा किती शॉर्टकट, दोन पद्धतीने आपल्याला नाही आठवलं तर दोन्ही पद्धतीने करता आलं पाहिजे, फक्त हे लक्षात ठेवा, दशांश चिन्हाचा वापर करणे म्हणजे या एककात पहिल्या एककात रूपांतर करायचं। आता रुपये आणि पैसे, आता इथे 1 घर 2 घर असं तुम्हाला माहितीये का, तर रुपये 1 रुपया बरोबर 100 पैसे, 1 मीटर बरोबर 100 सेमी, म्हणजे रुपयाच्या पुढे पैशाची 2 घर आहेत असं लक्षात घ्या। मग 5 रुपयानंतर दशांश चिन्ह येणार आणि 2 घर असतात, 100 रूपांतर 100 मध्ये होतं 1 रुपया, म्हणजे 5.05 रुपये। हे पहिलं एकक लागतं बरं का, जेव्हा आपण दशांश चिन्हामध्ये रूपांतर करतो तेव्हा हे पहिलं एकक लागतं। आणि संख्या कशा करायच्या, किती घर आहेत तेवढ्या आकडे इथे असले पाहिजे। मग आता तुम्हाला जर या पद्धतीनं नाही जमलं रुपये पैशा, तर 5 रुपयाचे 500 पैसे आणि 5 पैसे 505 पैसे, पैशाचे रुपये करताना 100 ने भागायचं, 100 ने भागलं की दशांश चिन्ह इथे येतं,
म्हणजे कोणत्याही पद्धतीने केलं तर लक्षात येईल. आता लक्षात आलं तुमच्या दशांशचिन्हाचा वापर करणे म्हणजे पहिला एककात रूपांतर करायचं आणि पहिला एककात रूपांतर करण्यासाठी मग सगळे सेमी करून घ्यायचे. सगळे काय केले, 2 मीटर आणि 5 सेमीचे सेमी केले, 205 सेमी त्याचे मीटर केले, 100 ने भागलं. 8 किलोमीटरचे 8000 आणि हे 25 मीटर म्हणजे सगळे मीटर मध्ये केले, सगळे डेकामध्ये केले, सगळे पैशामध्ये केले. आणि मग आपणाला किती घर मागं जायचं आहे तेवढ्या संख्येने तुम्ही भागलं. 1 घर मागं गेला तर 10 ने भागा, 2 घर मागे गेला तर 100 ने भागा. अशा पद्धतीने ही करता येतं आणि ह्या शॉर्टकट मेथडनेही करता येतं. आता आपल्याला तुलना करायला शिकायचे. आपलं काय होतंय की आपण आकड्यांकडे बघून तुलना करायला शिकतो, पण इथे मात्र परिमाणामध्ये एकसारखं परिमाण असल्याशिवाय आपल्याला तुलना करता येणार नाही. जसं समान छेद असल्याशिवाय बेरीज करता येत नाही, तसं परिमाण एकक जे आहे ते समान असल्याशिवाय तुलना करता येणार नाही. आणि म्हणून आपणाला डेका आणि मीटर हे कोणत्या तरी एका परिमाणामध्ये रूपांतरित करायचं, कोणत्या तरी एका. आपण काय करूया, मीटरचे सेंटीमीटर करायला आपल्याला सोपं जातं, मग सगळेच सेंटीमीटर करूया. तर कसे करायचे, तर इथे डेकाचे सेंटीमीटर करताना 10, 100, 1000 ने गुणा आणि गुणल्यानंतर दशांश चिन्ह तसं द्या. आणि अजून एक तुम्हाला मांडणी शिकवते की इथं काय आहे डेका, मग याचं एककाचं घर काय आहे एक, मग तो एक डेकाच्या घरात लिहायचा 0.5 सेंटीमीटर झाले. काय केलं मी, या एककामध्ये एककाचं घर लिहिलं. जर इथे 21 असते तर माझे 2 इथं आले असते. नियमच काय आहे, एककाचं घर ह्या घरात आलं पाहिजे. आता बघा याचे सेंटीमीटर करायचे, एककाचं घर कुठे मांडायचं, मीटरच्या घरात. आणि मग पुढची घर म्हणजे पहिल्याचं रूपांतर झालं 1050 सेमी आणि दुसऱ्याचं रूपांतर झालं 205 सेमी. आता लहान कोण आणि मोठं कोण, सेमी सेमी, 1050 सेमी हेच मोठे असणार. बघा आणि तुम्ही दोन हे जर आठवलं नाही तर सरळ डेकाचे सेंटीमीटर करायचं, 1000 ने गुणायचं आणि दशांश चिन्ह द्यायचं. मी तुम्हाला दोन दोन पद्धती सांगते. आता पुढचं जे बघा, 2.15 हेक्टो आणि 4.05 डेका. हेक्टोच्या घरात एककाचं घर येईल, बाकीची घर तशीच येतील. आपण आता कशामध्ये करूयात, सगळे मीटर मध्ये करूयात. मग आता डेकाच्या घरात किंवा कोणत्या एककात होते ते बघूयात. आपण 4 डेकाच्या घरात लिहिलं 0.5. आपण सगळेजण डेसीच्या घरात करूया, म्हणजे बघा 2150 डेसी आणि 405 डेसी. मग आता मोठं कोण आलं, हे मोठं आलं. पण तरी आपण काय करूया, प्रत्यक्ष गुणाकार करून बघूया. हेक्टोचे डेसी करायचं ठरलेलं आहे 10, 100, 1000 तीन घर, म्हणजे 2.15 × 1000 गुणाकार केला तर 215 वर तुम्ही 3 0 द्या शॉर्टकट मेथडने. आणि 2 घर सोडून दशांश चिन्ह आहे आणि मग आले का तुमचे 2150 आले. आता 4.05 त्याचे डेसी करायचे, डेकाचे डेसी पर्यंत 10, 100 ने गुणावं लागेल आणि 100 ने गुणल्यावर काय होईल, तुम्हाला 2 0 ठेवावे लागतील आणि दशांशाच्या पुढे 2 घर आहेत म्हणून दशांश चिन्ह आले का 405 डेसी. तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल आणि जी तुमच्या लक्षात राहील त्या पद्धतीनं तुम्ही करायचं आहे. आणि अशा पद्धतीनं आपण तुलना केली. आता वेगळ्या पद्धतीच्या संख्या की 21,737 मिलीग्राम मोठे, 1,708 डेकाग्रॅम मोठे करूयात, पाहूया लगेच आपण. आता इथे दिले 1496 मिलीग्रॅम आणि 205 डेसीग्रॅम, याच्यात लहान कोण आणि
मोठं कोण आपल्याला काय करायची तुलना करायची आहे। तर आपण काय करूया, दोघही डेसिग्रॅम मध्ये करूया। 205 डेसिग्रॅम आहेतच, 1496 मिलीग्रॅम जे आहेत त्याचे डेसिग्रॅम करूया। तर पटकन करण्याची पद्धत, एककाचं घर मिलीग्रॅम मध्ये मांडायचं आणि बाकीचे मागचे अंक तसेच मांडायचे। आता मग इथे किती डेसिग्रॅम झाले, 14.96 डेसी पर्यंत मोजायचं आणि बाकीचे मिली, म्हणजे 14. आता 205 डेसिग्रॅम आहे, 205 डेसिग्रॅम। मग आता 205 म्हणले इथं 0 आणि 205 डेसिग्रॅम। मग आता 205 डेसिग्रॅम मोठे की 14 मोठे आपल्याला लगेच कळत हे मोठे। अशा पद्धतीनं तुलना करायची आणि आता आपल्या नेहमीच्या पद्धतीनं मिलीग्रॅमचे डेसी करायचे, तर 100 भागायचं म्हणजे काय आलं, 14.96 आणि हे 205 आहे। पूर्णांकाची अगोदर तुलना करायची, याच्यात 205 पूर्ण आहेत आणि याच्यात फक्त 14 पूर्ण आहेत आणि म्हणून हे मोठे। म्हणजे दोन पद्धती तुम्हाला सांगितल्या ज्या पद्धतीनं करता येईल। माझ्या मते आपलं कितीने भागायचं फक्त एका एककात करायचं हे ठरवा, कोणत्या एका समान एककात करायचं ते ठरवा आणि त्या पद्धतीनं गुणिले भागिले करा। आता पुढचं नेहमीच असे किलोग्रॅमचे ग्रॅम किती, आता इथे ग्रॅम आहेत आणि किलोग्रॅम करायचे। किलोग्रॅम करण्यासाठी काय करावं लागतं, तुम्ही आतापर्यंत एवढंच शिकले ह्याचे ग्रॅमचे किलोग्रॅम किती, पण ग्रॅम किती पुढं असेही विचारले। मग आता याला जर आपण 1000 भागलं तर दशांश चिन्ह कुठे येईल, इथे येणार, 3 घर सोड, म्हणजे दशांशाच्या डावीकडे किलोग्रॅम राहिले आणि इकडे काय राहिले, ग्रॅम राहिले। अशा पद्धतीनं करता येईल आणि तसं नाही जमलं तर आपल्याला काय करता येईल, इथे पट्टीवर सुद्धा मांडून करता येईल। बघा हे 9 काय आहेत, ग्रॅमच्या घरात आले पाहिजे, हे ग्रॅमचं घर आहे, प्रमाणित एकक मध्यावर असत, 9, 6, 7, 8 आणि 21। मग किलो पर्यंतच्या सगळ्या आकडे आहेत ना ते किलोग्रॅम मध्ये येणार, बाकीचे सगळे ग्रॅम मध्ये। संपलं, फक्त मांडताना हे एककाचं घर ह्याच्यामध्ये मांडायचं, हे ग्रॅम आहेत हे एककाचं घर, आणि नाही समजलं तर पहिल्या एककात रूपांतर करण्यासाठी 1000 भागावं लागेल, त्या पद्धतीनं करता येईल। आता हे मिलीग्रॅमचे डेसी किती आणि मिली किती, मिलीग्रॅम इथे आहेत त्याचे डेसी करायचे, म्हणजे 100 भागायचं, म्हणजे काय आले, 21.67, म्हणजे 21 डेसी आणि 67 मिली। आणि इथं पट्टीवर मांडून बघा आपल्या नेहमीच्या प्रमाणे, ग्रॅमच आहेत, 7 मिलीग्रॅमच्या घरात मांडा, उरलेले सगळे इकडे मांडा आणि डेसी पर्यंत किती आकडे आहेत, 21 डेसी 67 मिली। म्हणजे कोणत्याही पद्धतीनं आपणाला चेक करता येतो, तुलना करता येते। आता वेगवेगळ्या प्रकारची रूपांतरण आपण शिकलो, पट्टीवर डावीकडून उजवीकडे गुणाकार करायचा, उजवीकडून डावीकडे जाताना भागाकार करायचा हे शिकलो, त्यानंतर दशमान परिमाणामध्ये त्याचा व्यवहारिक वापर, व्यवहारिक वाचन त्याचं कसं करायचं तेही आपण शिकलो, त्याचप्रमाणे दशांश चिन्हाचा वापर कसा करायचा आणि तुलना कशी करायची, एका एककामध्ये रूपांतर करायचं आणि मग लहान मोठेपणा ठरवायचा हेही आपण यामध्ये या भागामध्ये सविस्तररित्या शिकलेलो आहे। आणि पुढच्या भागामध्ये आपण जेव्हा लहान मोठेपणा कळतो तेव्हा आपणाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे करणं सोपं जातं आणि म्हणून पुढच्या भागामध्ये दशमान परिमाणांवरील वेगवेगळ्या प्रकारच्या क्रियाही आपण शिकणार आहोत। इथेच आपण थांबूयात, या खाली जो स्वाध्याय दिलेला आहे तो जरूर सोडवा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा। यशोदीप प्रकाशनाची तुम्हाला सरावासाठी पुस्तकं हवी असतील तर जरूर फोन करून तुम्ही आम्हाला संपर्क करा, तुम्हाला ती पोस्टाने घरपोच मिळतील। धन्यवाद।